संकट असेल तर कुणीही सेफ होण्याचा प्रयत्न करेल. दानवेंच्या भेटीनंतर अर्जुन खोतकर यांचं वक्तव्य. साखर कारखाना प्रकरणी ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर खोतकर मोठा निर्णय घेण्याचे संकेत. मुख्यमंत्री शिंदेंना कुणी पाला पाचोळा म्हणत असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर आशिष शेलार यांचा हल्ला बोल. शिंदे गटाकडूनही ठाकरेंवर पलटवार. संकटात सापडलेल्या उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा. निवडणूक आयोगाच्या नोटीशीविरोधात सुप्रीम कोर्टातच सुनावणी. निवडणूक चिन्हासाठी ठाकरे आणि शिंदे गटात कायद्याची लढाई. सोनिया गांधींची ईडीकडून पुन्हा चौकशी. 3 तासांच्या चौकशीनंतर सोनिया गांधींना जेवणाची सुट्टी. लंच ब्रेकनंतर सोनिया गांधींची पुन्हा चौकशी. तर देशभरात काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर आता भाजपचं वर्चस्व. भाजप खासदार रामदास तडस यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड. बरखास्तीनंतर कुस्तीगीर परिषदेची निवडणूक बिनविरोध. मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीला वृक्षारोपणासाठी अडवल्याचा आरोप. नाशिकच्या त्र्यंबक देवगाव आश्रमशाळेतली धक्कादायक घटना. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश. बुलडाण्याच्या आदिवासी भागात मुलं शिक्षणापासून वंचित. शाळेवर शिक्षकांची नेमणूक असूनही शिक्षकच येत नसल्यानं शाळा बंद. दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये विषारी दारूमुळे 28 जणांचा मृत्यू. दारूच्या नावाखाली केमिकलची विक्री केल्याचं समोर. 13 जणांना अटक. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.